ऐतिहासिक वारसा लाभलेली वाखरीची ही जी बाजीराव विहीर आहे त्या विहिरीच्या पायऱ्यांवरती आता मी उभा आहे. आपण बघू शकतो की आयताकृती आकाराची ही ती बाजीराव विहीर आहे. अतिशय चिरेबंदी अशी ही विहीर बांधण्यात आलेली आहे. विहिरीला जवळपास 30-40 पायऱ्या देखील पाणी पिण्याला उतरण्याकरता केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास शेकडो वर्षापूर्वी अहिल्यादेवी होळकर यांनी पालखी मार्गावरनं येणाऱ्या भाविकांना पिण्यासाठी पाणी मिळावं यासाठी ही विहीर बांधण्यात आली होती. मात्र ह्या विहिरीची जर आपण बघितली दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळतं. विहिरीमध्ये असलेलं जे पाणी आहे हे पूर्णपणे हिरवं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्याच विहिरी शेजारी दरवर्षी जे तुकाराम महाराजांचं आणि ज्ञानेश्वरांचे रिंगण सोहळा असतो तो ह्याच विहिरीच्या जवळ होत असतो. आपण जर बघितले तर आता शेजारून खरं तर पालखी मार्ग गेलेला आहे, एक्सप्रेस हायवे तो झालेला आहे. त्यामुळं आता होणारं जे रिंगण असतं हे ह्या ब्रिजच्या पलीकडच्या बाजूला केलं जातं. त्याचबरोबर उभं रिंगण जे असतं ते देखील हाकेच्या विहिरीपासून अगदी हाकेच्या अंतरावरती असतं. त्यामुळं लाखोच्या संख्येनं हा वैष्णवांचा मेळा खरं तर ह्या विहिरीभोवती आलेला असतो, जेणेकरून ही विहीर पाहण्याकरता मोठ्या प्रमाणात भाविक देखील आवर्जून इथे येत असतात. त्यामुळं प्रशासनानं जर आपण बघितलं तर विहिरीला पूर्णपणे बॅरिगेट केलेलं देखील आपल्याला इथं पाहायला मिळतं, जेणेकरून कुठलीही दुर्घटना होऊ नये ह्या मागचा हेतू असतो. मात्र भाविकांना खरं तर पिण्याच्या हिशोबानं खरं तर ही विहीर बांधलेली होती शेकडो वर्षापूर्वी. मात्र आज जर आपण बघितलं तर विहिरीमध्ये असलेलं पाणी हे गढूळ झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर ह्या विहिरीतील पाण्याचा उपसा करून स्वच्छ पाणी खरं तर इथं पिण्याकरता प्रशासनानं व्यवस्था करावी अशी भाविकांनी आता मागणी केली आपल्याला पाहायला मिळते. मात्र आज जर आपण बघितलं तर संपूर्ण गढूळ झालेलं पाणी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. वाकरीहून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.